बिजली कर्मचारियों के हड़ताल पर ऊर्जा मंत्री नितिन राउत ने अपनी प्रतिक्रिया दी है। राउत ने कहा कि महाराष्ट्र के सामने कोयला संकट है, इस संकट में सभी ने साथ देना चाहिए, ऐसे में हड़ताल नहीं करना चाहिए। राउत ने सभी कर्मचारियों को निवेदन किया है कि वे हड़ताल खत्म करें। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज नागपुर। नाशिकच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग करण्याची वेळ आलेली होती, परंतु त्याच्यातही सावरून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करतो आहोत। ओडिशाचं मोठं संकट आमच्यापुढे उभं ठाकलेलं आहे आणि ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी तरी कृपया कोणत्याही संघटनांनी राज्य सरकारला भेटीस धरू नये आणि विरोधकांना ही संधी उपलब्ध करून देऊ नये की ह्या कंपन्या अजिबात काम करू शकत नाही, तर याचं खाजगीकरण व्हावं म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण आपला संप मागे घ्यावा, एक पाऊल मी पुढे येतो, एक पाऊल आपण पुढे या आणि शेवटी संवादातनंच ह्या चर्चेतनंच या बाबी रिझॉल्व केल्या जाऊ शकतील, सकारात्मक विचार होईल असं मी या ठिकाणी सर्व संघटनांना सांगितलं।